हॅलो फ्रेंड्स, आता मी हे साडी घेतलेली आहे. बघा, मला खूप कमी रेटमध्ये मिळालेली आहे. हे दारावर घेतलेला माल खूप कमी भावात मिळते. बघा, ही 700 रुपयाला दिलेली आहे त्याने. दुकानामध्ये ही साडी 1500च्या वरच मिळते, कारण दुकानामध्ये त्यांना सगळं भाडं वगैरे काढावं लागते आणि मुलं वगैरे राहतात, नोकर वगैरे, त्यामुळं. आणि हे फिरणेवाल्यांना तेवढा काही खर्च लागत नाही. फ्रेंड्स, आता दुपारचे 5 वाजलेले आहे. तुम्हाला मी हमेशा सांगते की आम्हाला 5 वाजता नाश्ता पाहिजे, तर मी घरी बनवते, नाहीतर मग स्वप्नील विकत घेऊन येतो. चला मग आता नूडल्स बनवूया. त्याच्यासाठी बघा, मी कांदा, हिरवी मिरची 2-3 आणि अद्रक, सॉरी, लसूण आणि जिऱ्याचा पेस्ट तयार केलेला आहे. आणि भाज्यात आपण आपल्या पसंतनुसार घेऊ शकतो. बघा, मी पत्तागोबी घेतलेली आहे, सिमला मिरची घेतलेली आहे आणि गाजर पण. आणि मला हिरवे वाटाणे खूप आवडते, प्रत्येक पोह्यामध्ये किंवा नूडल्समध्ये वगैरे. आणि मी हिरवे वाटाणे पण घेतलेले आहेत. चला मग आता पाहूया. आता मी हे पाणी थोडं उकळायला ठेवलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडं मीठ टाकूया, थोडंफार थोडं मीठ टाकूया उकडताना. हा बघा, हा रेड चिली सॉस, हे विनेगर, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि हा टोमॅटो कॅचअप, ह्या वस्तू आपल्याला याच्यामध्ये टाकायच्या आहेत. उकळलेलं आहे आपलं. याला फक्त 80% शिजू द्यायचं आहे. थोडं मीठ पण टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता थोडं आपण याच्यामध्ये कढई गरम करायला ठेवू आणि थोडं तेल टाकून देऊ. आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकूया आणि हा लसूण आणि जिऱ्याचा पेस्ट. आता याच्यामध्ये मी गाजर, वाटाणे आणि पत्तागोबी आणि सिमला मिरची टाकलेली आहे. बघा, आता आपले नूडल्स उकळलेले आहेत. आता मी याला चाळणीमध्ये टाकून घेतलेले आहेत. चाळणीमध्ये आणि खाली पाणी गळून जाते मग चाळणीतलं. छान झालेले आहेत. थोडं सोया सॉस, विनेगर, हे रेड चिली सॉस, आणि हे ग्रीन चिली सॉस, आणि थोडं टोमॅटो सॉस. असं परतून घ्यायचं याला मीठ, कारण मीठ आपण आधीच टाकलेलं आहे, त्यामुळं आता थोडंसंच मीठ टाकायचं, कारण उकडतानाच मीठ टाकलेलं आहे. छान याला होऊ द्यायचं. आता आपल्या ह्या ज्या भाज्या वगैरे टाकलेल्या होत्या हे झालेल्या आहेत, वाटाणे वगैरे, कारण वाटाणे हिरवे असल्यामुळे लवकरच होऊन जातात. चला आता आपण याच्यामध्ये नूडल्स टाकून घेऊया आणि नूडल्स टाकून हळूहळू परतूया याला. बघा, आता हे आपले नूडल्स तयार झालेले आहेत. छान बनलेले आहेत.
थोड़ा हळू हळू परतून घेऊया। बघा आता छान झालेले आहेत आपल्याकडचे नूडल्स। चला मग तुम्ही पण बनवा घरी, खूप छान वाटते। आणि बाहेर गेलो तो खूप पैसे लागतात, घरी केलं तर घरी कमी पैशामध्ये होऊन जाते आणि सर्वांनाच पण खायला पण मिळते। बघा हे छान नूडल्स झालेले आहेत। चला आता आमचा नाश्ता वगैरे झालाय, 5 वाजताचा चहा वगैरे झालेला आहे। आता सायंकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे। प्रांजू रात्रीचा स्वयंपाक करते। मवाशीच्या साडीचा कलर कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये लिहा। ती साडी मी प्रांजूसाठी घेतलेली आहे। चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये। बाय।